इंटरेस्टिंग गोष्ट आहे, अर्थात या सगळ्या महत्वाच्या योजनांचं लोकार्पण तर होणारच आहे मोदींच्या हस्ते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे या सगळ्या इव्हेंटचे, या सगळ्या घटनेचे वेगवेगळे राजकीय कंगोरे सुद्धा आहेत आणि राजकीय अर्थ सुद्धा आहेत आणि त्याबद्दलच्या प्रतिक्रिया सुद्धा येत राहतील. पण महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा ही दृश्य अतिशय महत्वाची असतील महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची आगामी दिशा जी आहे त्यासाठी सुद्धा. कवी, आणि अगदी काही क्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर येतील. नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रमाला थोडासा उशीर झालाय, कारण पंतप्रधानांचं आगमन काहीसं उशिरा झालंय मुंबई विमानतळावर. मात्र आगमनानंतर अगदी काही मिनिटातच पंतप्रधानांचा ताफा हा BKC मधल्या MMRDA मैदानावर पोहोचला आहे आणि काही वेळातच पंतप्रधानांचं याच व्यासपीठावर आगमन होईल. भाजपाची सगळी वरिष्ठ मंडळी, शिंदे गटाची सगळे वरिष्ठ नेते मंडळी, मंत्री, ही सगळी व्यासपीठावर आपल्याला दिसत आहेत. भाजपाचे सगळे केंद्रीय महाराष्ट्रातले मंत्री, भागवत कराड असतील, नारायण राणे असतील, रावसाहेब दानवे असतील, सगळे व्यासपीठावर दिसतात. याशिवाय संसदेतले, महाराष्ट्रातले अनेक खासदार जे भाजप आणि शिंदे गटाचे आहेत तेही आपल्याला व्यासपीठावर दिसतात. पूनम महाजन दिसतात, राहुल शेवाळे दिसतात. महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर हे सुद्धा आपल्याला व्यासपीठावर दिसतात. आणि अगदी काही क्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपीठावर आपल्याला दिसतील. ज्या कार्यक्रमाची सगळ्यांना प्रतीक्षा आहे, मुंबईकरांना ज्या कामांची प्रतीक्षा आहे, या सगळ्याचं उद्घाटन, भूमिपूजन अगदी काही वेळांमध्ये याच व्यासपीठावरनं होईल. अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे हे सुद्धा सगळे नेते आहेत आणि आता प्रतीक्षा ती म्हणजे मोदींच्या आगमनाची. मोदी थोड्याच वेळात मोदींचं स्टेजवर आगमन होणार आहे आणि या ज्या सगळ्या महत्वाच्या लोकार्पणाची आणि या सोहळ्याची वाट बघतायत त्या लोकार्पण सोहळ्याला सुरुवात होणार आहे. आणि त्याचबरोबर मुख्य आकर्षण आणि सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात विकास कामांबद्दलचे महत्वाचे मुद्दे तर असतीलच कविता, पण तुझं काय याबद्दलचं विश्लेषण आणि तुझं? आपण जी कामांची लिस्ट आपल्या समोर आलेली आहे त्या लिस्टवर जरी नजर टाकली तरीही स्पष्ट होत आहे अनेक गोष्टी आहेत मुंबईकरांच्या सेवेसाठीच्या, मग त्या आरोग्य क्षेत्राच्या असतील, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातल्या असतील, दळणवळणाच्या क्षेत्रातल्या असतील. याचं हे उद्घाटन आहे. याचा अर्थ सरळ आहे की मुंबईकरांसाठी आम्ही काय काय करतोय, हे सरकार काय काय करते, राज्य सरकार काय करते, केंद्र सरकार त्यांना कशी मदत करते हे दाखवण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. आणि ज्याचा मी मगाशी उल्लेख केला, येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्याकडे आपल्याला पाहिलं पाहिजे, कारण त्या दृष्टीनं, मुंबईकरांच्या दृष्टीनं या सगळ्या सोयी सुविधा महत्वाच्या आहेत आणि टायमिंग जे आहे तेही महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे एकीकडे महापालिका निवडणुकांच्या तारखा जरी जाहीर झालेल्या नसल्या तरी त्या तोंडावर आल्या याची जाणीव सगळ्या राजकीय नेत्यांना आणि त्याच्या तयारीला देखील सुरुवात झाली.